नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम ए सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, एम ए, एम कॉम, एम एस सी फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या वर्गाच्या मानवी मूल्य आणि मानवी हक्क या क्रेडिट विषयाच्या व्याख्यानात आपले स्वागत आहे। आज आपण मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयात मानवी मूल्य, नीतितत्वे आणि नैतिकता, त्याचबरोबर विविधतेत एकता यांचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण मानवी मूल्य, नीतितत्वे आणि नैतिकता बघूया। नीतितत्वे आणि नैतिकता या एक समान संकल्पनाच मानल्या जातात। मनुष्य वर्तन हे चांगलं आहे, बरोबर आहे, योग्य आहे की नैतिक आहे, म्हणजे एक प्रकारे व्यक्तीच्या आदर्श वर्तनाचे मापदंड काय असतील, तर ते नीतितत्वे आणि नैतिकतेच्याच आधारे ठरवलं जातं। या नीतितत्वे आणि नैतिकता जरी समान वाटत असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तफावत आहे, म्हणजे दोघांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे। नैतिकता ही व्यक्तीच्या व्यक्तिगत चारित्र्याशी संबंधित असते, म्हणजे व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर त्याचे जे काही समज असतील, त्यांचे काही मान वागण्याच्या पद्धती असतील किंवा त्यांच्या कोणत्या मुलांचा त्याच्यावर प्रभाव असेल, तर ते व्यक्तिगत पातळीवर संबंधित असतं। तर दुसऱ्या बाजूला नीतितत्वे जे आहे हे अशा सामाजिक व्यवस्थेला महत्व देतात की जिथे व्यक्ती एखाद्या समूहाच्या दृष्टिकोनातून काही आचरण करत असतो किंवा एक त्यांची आचारसंहिता असते ज्याच्या माध्यमातून त्याचं वागणं जे आहे ते नियंत्रित होत असतं। म्हणजे व्यक्ती जसा व्यक्तिगत पातळीवर स्वतंत्र आहे तशाच पद्धतीने तो समाजात राहत असल्यामुळे तो त्या बंधनापासून किंवा त्याच्यापासून स्वतःला त्याची फारकत जी आहे ती होऊ शकत नाही। म्हणजे समाजामध्ये जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, वर्णाच्या विविध स्तरांवर त्याचे समूह किंवा त्या भूमिकेमध्ये तो येत असतो, त्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट त्याच्यावर पडतो। म्हणजे आपण या समाजाचे घटक आहोत, त्यामुळे आपण कशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा त्या सामाजिक दृष्टिकोनातून काय चांगलं आहे काय वाईट आहे याचं मापन जे आहे ते करता येऊ शकतं। म्हणजे नैतिकता तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर ते आचरण करायला शिकवते, तर नीतितत्वे जे आहे ते सामाजिक व्यवस्थेचा घटक म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचं आचरण जे आहे ते महत्वपूर्ण सांगत असते। म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर नैतिकतेचं जे मूल्य आहे ते प्रत्येक समाजात समाजाद्वारे स्वीकृत मूल्यांच्या आधारे लागू करणं आवश्यक आहे। म्हणजे मानवी अधिकाराच्या दृष्टीने स्वतंत्रता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची संकल्पना मूलभूत तत्व असल्याने ते नैतिक मूल्यांचे देखील भाग आहे। म्हणजे आपण स्वातंत्र्य, न्याय, समता या मूल्यांचा विचार केला तर त्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीचाच नाही तर समाजाचा देखील विकास साध्य करायचा आहे आणि तो चांगल्या मार्गाने साध्य करायचा आहे, चांगल्यासाठी साध्य करायचा आहे। त्याच्यामुळे जसं स्वातंत्र्य हे नैतिकतेचं मूल्याचा भाग आहे, त्याच पद्धतीने न्याय आणि समता या संकल्पना ज्या आहेत या व्यक्तीच्या समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींमधील सहभाग हे दर्शवत असतो। म्हणजे स्वातंत्र्य हे व्यक्तिगत पातळीवर तपासता येतं, त्यामुळे ते नैतिकतेशी जोडलं गेलेलं आहे आणि न्याय आणि समता या गोष्टी आपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मग त्या दृष्टीने जे काही आचरण करणं अपेक्षित आहे त्यांना आपण नीतितत्वांच्या आधारे घेऊ शकतो। म्हणजे त्यानुसार समाजातील प्रत्येक व्यक्ती जी आहे ही नेहमीच मानवाधिकार असतील किंवा मानवी हक्क आहेत, त्यासाठी समाजाच्या नैतिक किंवा नीतिविषयक स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी जबाबदारी जी आहे ती आपल्यावर येऊन पडत असते। याच्या दृष्टीने अजून बघितलं तर मग मूल्य हा काय झाला, नीतितत्वांचा मुख्य विषय आहे। म्हणजे आतापर्यंत जी मूल्य आपण शिकलो आहोत, म्हणजे प्रतिष्ठा असेल, स्वातंत्र्य, न्याय, समता यासारखी जी मूल्य आहेत ही मूल्य नीतितत्वांचा मुख्य विषय आहे। कारण आपल्याला त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सामाजिक विषमता दूर करायची आहे, सामाजिक भेदभाव दूर करायचा आहे, याशिवाय समाजाची दृष्टी जी आहे ती मानवतेच्या अंगाने तिचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। म्हणजे एका बाजूला आपण
टेक्नॉलॉजीच्या नावाखाली म्हणा किंवा औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आधुनिकतेच्या नावाखाली डेव्हलपमेंट करतो आहोत, पण तरीही आपल्या समाजातला तळागाळापर्यंत हा विकास जो आहे तो पोहोचत नाही. म्हणजे व्यक्ती विकासाची संधी जी आहे ती नेमकी कोणाला मिळते आणि कोणाला मिळत नाही हाही त्याचा एक भाग आहे. आणि जेव्हा अशी तपासणी किंवा अशी तुलना आपण करत असतो तेव्हा आपल्याला कुठेतरी नीती तत्वांचा आधार तिथे घ्यावा लागतो आणि मग त्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळावी, मग भलेही ती व्यक्ती गरीब असेल, दुर्बल असेल किंवा एक सामाजिक विषमतेला किंवा भेदभावाला तिला सामोरं जावं लागत असेल, तर हे योग्य नाहीये. मग अशा वेळी सामाजिक पातळीवर, राज्य पातळीवर कशा पद्धतीची कृती केली गेली पाहिजे ज्याच्या माध्यमातून या व्यक्तींना त्यांचे अधिकार, त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या प्राप्त होऊ शकतील. सो अशा पद्धतीने मग मूल्य हा सुद्धा नीती तत्वांचा मुख्य विषय आहे आणि त्याच्याशिवाय आपण या संकल्पना समाजामध्ये रुजवू शकत नाही. कारण मूल्यांच्या मूल्य जे आहेत ती नीती तत्वांच्या आधारे आपण आचरणामध्ये आणू शकतो आणि तिचं आचरण हे योग्य आहे की अयोग्य याचा मापदंड सुद्धा आपल्याला तिथे ठरवता येतात. मानवी मूल्य नीती तत्वे हे समाजामध्ये मानवी आचरणाचे मानक आहे. म्हणजे व्यक्तीचं आचरण हे कसं असावं किंवा कशा पद्धतीचं असावं, त्याचे मापदंड काय आहेत, त्याच्या एक मूल्यात्मक आधार काय आहेत हे समाजामध्ये कुठेतरी अगोदरच ठरवलं गेलेलं असतं. आणि मग त्या समाजामध्ये ज्या गोष्टी त्या समाजाच्या मान्यतेनुसार योग्य आहेत त्यांना नीतितत्वाच्या अनुसरणाने बघितलं जातं. आणि ही नीतितत्वे अशा स्वरूपाची आहेत की जे आपल्याला चूक आणि बरोबर, चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक करायला शिकवते. तसेच एखाद्या वाईटपासून चांगले आणि बरोबरपासून चूक यामध्ये देखील फरक करण्यास मदत करत असते. याशिवाय आपण बघतो की ही मूल्ये जी आहेत ही मानवाधिकारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नीती तत्वांची एक आवश्यक पूर्वस्थिती जी आहे ती मानवी हक्काच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानली जाते. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याला गृहीत धरलं जातं. म्हणजे इथे आपण असं बघू शकतो की एक स्वतंत्र व्यक्ती त्याच्या कार्याचं निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि अशा निर्णयाचे चांगले किंवा वाईट, चुकीचे किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य असं मूल्यमापन देखील आपल्याला करता येतं. मग या अर्थाने चांगुलपणा जो आहे ते एक उच्च मूल्य आहे नीती तत्वांच्या दृष्टिकोनातून. चांगुलपणा हे वस्तुनिष्ठ, सार्वत्रिक आणि तर्कसंगत आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात, त्या चांगुलपणाला कोणी नाकारू शकत नाही किंवा चांगुलपणावर कोणी टीका करू शकत नाही. याशिवाय या नीती तत्वांच्या अनुषंगाने आणखीन काही असे मूलभूत मूल्य आहेत जसे की धैर्य, सहिष्णुता, उपकार बुद्धी, दयाळूपणा, मैत्री. ज्या समाजामध्ये ही मानक महत्वाची आहेत त्या समाजामध्ये व्यक्तीचं वर्तन हे सामंजस्यपूर्ण, सहकार्यपूर्ण असतं, ज्या माध्यमातून तो समाज हा अधिक सुरक्षित स्वरूपाचा असतो आणि त्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला तिच्या विकासाची संधी उपलब्ध होते. आणि याच आधारावर मग तो मानवी हक्क जो आहे तो सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही योग्य पद्धतीने होऊ शकतो. मग याच अर्थाने जागतिक पातळीवर अशा समाजाची निर्मिती करणं जिथे या नीती तत्वांचा समावेश असेल, कारण ही मूल्य जी आहेत ही सहाय्यक किंवा परिपूर्ण आहेत, अंगभूत किंवा बाह्य स्वरूपाची आहेत. एखादी कृती चांगली आहे का हे ठरवण्यासाठी मूल्य निकष प्रदान करत असतात. म्हणजे स्वतंत्रता, कर्तव्य, अधिकार, जबाबदारी, आनंद आणि चांगुलपणा किंवा उपकार बुद्धी हे नैतिक तत्वज्ञानाचे मूलभूत घटक आहेत. आणि या ही जी मूल्य आहेत ही सामान्यतः सामाजिकतेच्या संमतीवर किंवा मान्यतेवर अवलंबून असतात. आणि त्याच्या आधारावर एखादी व्यक्ती कृती करत असेल किंवा आचरण करत असेल तर ती योग्य मानलं जाते. म्हणजे त्यांचा वापर समाजाद्वारे
समाजातील सर्वांद्वारे केला जातो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजाच्या मान्यतेनुसार समाजाच्या नीती तत्वानुसार वागत असेल तर तिचं वर्तन योग्य स्वरूपाचं समजलं जातं। मग इतके दिवस समाजामध्ये जी काही विषमता होती, जी काही भेदभाव होता, ते त्याला कुठेतरी एक सामाजिक मान्यता होती, परंतु आता ही सामाजिक विषमता किंवा हा सामाजिक भेदभाव जो आहे तो चुकीचा आहे, आणि तो जर आपल्याला दूर करायचा असेल तर त्या दृष्टीने व्यक्तीचं वर्तन कसं असावं याच्या काही आता नवीन जी मूल्य आहेत, जे आपण आता धैर्य, सहिष्णुता, उपकार बुद्धी, दयाळूपणा या स्वरूपात बघितलेलं आहे, तर या मूल्यांना आजच्या समाजामध्ये महत्व प्राप्त झाल्यामुळे मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला तशा पद्धतीचं वर्तन करणं आवश्यक मानलं जात आहे। म्हणजे हे ज्या विविध संकल्पना आपण स्पष्ट स्वरूपात जेव्हा त्याची चर्चा करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की मानवाधिकार संपूर्णपणे तोपर्यंत प्राप्त करता येणार नाही जोपर्यंत आपण सर्वच प्रामाणिकपणे आपल्या जबाबदारीचं पालन करणार नाही। कारण आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो काही भेद आहे, म्हणजे वंश, लिंग, भाषा, धर्म, प्रदेश, हा भेद जो आहे तो आपण नीती तत्वांशिवाय आपण तो दूर करू शकणार नाही। आणि जर मानवी अधिकारांचं जागतिकीकरण करण्यास आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर या नीती तत्वांचा अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे कुठेतरी एक वैविध्यपूर्ण जगामध्ये कसं जगायचं याची शिकवणच आपल्याला त्यामुळे मिळते। आणि आपण बघतोय की जागतिकीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये विविधतेत एकता ही संकल्पना जी आहे ही पूर्वीच्या काळापेक्षा आता अधिकच महत्वाची झालेली ठरते। मानवी मूल्य आणि मानवी हक्कामध्ये पुढचे मानवी मूल्य आहे विविधतेत एकता। मानवी मूल्य विविधतेत एकता याचा सामान्य अर्थ असा आहे की विविध पार्श्वभूमीच्या आधारे किंवा आपण जसं म्हणूया की सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इतकी विविधता असून देखील लोकांनी एकाच कुटुंबासारखं जगणं होय। याचा अर्थ असा आहे की जे विविध धर्म असतील किंवा जे विविध वर्ण आहेत अशा लोकांनी राष्ट्रांद्वारे व्यवस्थापित एकाच कायदेशीर छताखाली सुसंगत रीतीने जगणं होत आणि हे जगभरातील लोकांना लागू आहे आणि राष्ट्र राज्यांना एकच समाज म्हणून राहणं आवश्यक आहे। म्हणजे ही संकल्पना संपूर्ण जगाला एका शासनाच्या अंतर्गत एकटवते आणि एक संघ म्हणून जग म्हणून त्याची एक निर्मिती जी आहे ती इथे होताना दिसून येते। आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रस्थापित करणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याचा मुख्य उद्देश आहे आणि ही संकल्पना साध्य करण्याच्या दृष्टिकोनातूनच मानवाधिकारांची निर्मिती झालेली आहे। म्हणजे मानवी हक्कांचा जो उद्देश आहे तो हा आहे की जगभरामध्ये जी काही विविधता आहे त्या सगळ्या विविधतेला एकत्रित स्वरूपामध्ये एकाच शासनाच्या अंतर्गत आणलं जावं आणि ते म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांसाठी आणि राष्ट्रांसाठी वागण्याचं किंवा वर्तनाचं एक मानक तिथे प्रस्थापित केलं जावं आणि त्या माध्यमातून माणुसकीच्या पातळीवर मानवतेच्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्या साध्य करणं हा त्याचा एक उद्देश आहे। आता एक संघ जग ही संकल्पना जी आहे ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, समाजाने, संस्थेने आणि राष्ट्रांनी सामंजस्य आणि सहकार्याने राहायला शिकणं हे एक जबाबदारीचा भाग आहे। म्हणजे मानव जातीवरती जबाबदारी आहे आणि तसेच त्यांनी आपल्याला अन्य राजकीय व्यवस्थेमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या अधिकारांना आपण कसं वाढवू शकतो किंवा एक काळजीपूर्वक त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की ज्या माध्यमातून त्या लोकांचे जीवन स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा आणि विचार किंवा अभिव्यक्तीचं जे काही स्वातंत्र्य आहे हे साध्य करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकू। तसेच आपल्याला कायदेशीर पद्धतीने मानवाधिकारांचं संरक्षण करायचं आहे आणि तो संरक्षण करण्यासाठी जर आपल्याला दावा करायचा असेल तर त्यासाठी विविधतेत एकता हे मूल्य आपल्यामध्ये रुजणं आवश्यक आहे। आणि विभिन्न राजकीय प्रदेशामध्ये जगणारे जे मनुष्य आहे त्यांना जर त्यांच्या अस्तित्वाचं समर्थन करायचं असेल, त्यांना जर त्यांचं जगणं मान्य करून घ्यायचं असेल तर
त्या दृष्टीने सुद्धा विविधतेत एकता हे मूल्य महत्वपूर्ण आहे. याशिवाय आपण बघतो की आज जागतिक पातळीवर अनेक समस्या आहेत, जसं की नागरी युद्ध होत आहेत, वांशिक हिंसाचार बघायला मिळतो, जागतिक तापमान वाढतं आहे म्हणजे पर्यावरणाच्या पण समस्या निर्माण होत आहेत वगैरे. आणि या समस्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की समाजात अनेक अहितकारी घटना घडतात किंवा घटकही निर्माण होतात आणि त्याची झळ अशाही लोकांना पोहोचते की त्यांचा त्या घटक निर्माण करण्यामध्ये कोणत्याही प्रकारे हात नसतो किंवा त्या परिस्थितीला ते जबाबदार नसतात. उदाहरणार्थ जागतिक तापमान वाढ होते आहे किंवा पर्यावरणाच्या ज्या काही प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत, मग या समस्या नेमकी कोणांमुळे निर्माण होत आहेत? साहजिकच याचं वर्णन आपण असं करू शकतो की श्रीमंत वर्गांमुळे. त्यात समाजाचा विचार केला तर जे उच्च वर्णीय किंवा श्रीमंत लोक आहेत त्या लोकांमुळे आणि जे श्रीमंत देश आहेत त्या लोकांचा याच्यामध्ये खूप हातभार आहे. मग त्यांच्यामुळे गरीब देशांना किंवा गरीब लोकांना हे दुष्परिणाम जे आहेत ते सहन करावे लागतात. मग जेव्हा जागतिक समस्या निर्माण होते आहे आणि जागतिक पातळीवर जर सहकार्य नसेल, सामंजस्य नसेल, तर आपण एक प्रकारे या अविकसित किंवा या दुर्बल लोकांचं किंवा या गरीब देशांचं जगणं जे आहे ते या माध्यमातून काय करतो आहोत, अमान्य करतो आहोत. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला जे काही भेडसावणाऱ्या असंख्य समस्या आहेत त्या जर दूर करायच्या असतील तर विविधतेच्या एकतेचं जे मूल्य आहे ते आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने मदत करेल. म्हणजे भारतीय संदर्भात आपण जर म्हटलं तर वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेने आपल्याला आपल्या मुलांना सक्षम करायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं, समाजातलाच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं जगणं त्या माध्यमातून मान्य करायचं आहे. त्यामुळे ज्या काही जागतिक समस्या निर्माण होत आहेत त्या जागतिक समस्यांना दूर सारण्याच्या उद्देशाने आणि प्रत्येक व्यक्तीला एक दर्जेदार जीवन जगता यावं, प्रतिष्ठित जीवन जगता यावं, त्या हेतूने विविधतेत एकता हे मूल्य जे आहे हे खऱ्या अर्थाने अवतरलं पाहिजे. तेव्हाच आपण वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जी आहे ही साक्षात अवतरवू शकतो. पण त्यासाठी जसं सांगितलं की समाजामध्येच नाही तर जागतिक पातळीवर देशादेशांमध्ये सामंजस्य व सहकार्याचं वातावरण असणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आपण फक्त आपल्या समस्याच सोडवू शकत नाही तर मूल्य आणि नैतिकतेसह जर मानवजातीने एकत्रित जगण्याच्या समान विचारधारांचं समर्थन केलं तर शेवटी आपण एक संघर्षमुक्त असा समाज निर्माण करू शकतो जिथे शांतता, सुव्यवस्था, सहकार्य, सामंजस्य यासारख्या मूल्यांची प्रतिष्ठापना झालेली असेल. धन्यवाद.